दिनांक 2 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकेबंदी दरम्यान खामगाव परिसरात घाटपुरी नाका येथे इंडिका विस्टा गाडी क्रमांक MH28V1054 या गाडीमध्ये 4,49,000 रुपयांची रक्कम स्थिर संरक्षण पथक यांना आढळली आहे. सदरची रक्कम ही शासकीय कंत्राटदार सुरेश परसराम जाधव वय 45 वर्षे राहणार किनगाव जट्टू, चालक राजू भिकाजी जायभाय वय 28 वर्षे राहणार किनगाव राजा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम ही निवडणूक विभागाकडे सोपवली असून पुढील कारवाई सुरू आहे. दुपारी 4 केली कारवाई. शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाई सदर रक्कम बुलढाणा येथून जळगाव जामोद येथे जात होती. बुलढाणा येथील जिजामाता नागरी सहकारी बँक बुलढाणा 2,75,000 रुपये काढले होते. आदित्य पतसंस्था बुलढाणा येथून 1,75,000 रुपये बँकमधून रक्कम आणली. जप्त करण्यात आलेली रक्कम ही निवडणूक विभागाकडे सोपवली असून पुढील कारवाई सुरू आहे. रहीम शेख, बुलढाणा. नमस्कार. आज खामगाव तालुका जिला बुलढाणा यहाँ पे घाटपुरी नाका यहाँ हमारे स्टैटिक सर्विलियंस टीम ने अपने सर्विलियंस करने के दौरान एक वाइट इंडिका गाड़ी को रोका था. वहाँ पे उस गाड़ी की चेकिंग के दरमियान 4,49,000 इतनी रकम वहाँ उनको मिली उस गाड़ी में. अपना सीजर के जो लॉ है उसके हिसाब से वो पूरी रकम सीज कर ली गई है.